आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, निवडणूक प्रमुखांसाठी प्रशिक्षण वर्ग, फडणवीस बावनकुळे उपस्थित राहणार। चोवीस जानेवारीनंतर भाजप मुंबईकरांना अयोध्या वारी घडवणार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती, विशेष ट्रेननं अयोध्येला नेणार असल्याची घोषणा। शरद पवारांच्या गोविंद बागेमध्ये आज दिवाळी पाडवा, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा, अजित पवारांच्या उपस्थितीकडे सगळ्यांचं लक्ष। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होण्याची शक्यता, 16 नोव्हेंबरपासून चौंडीमधून युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार। मुंबईतल्या वायू प्रदूषणाची हायकोर्टाकडून दखल, फटाके फोडण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं 784 गुन्हे दाखल, तर 806 जणांवर कारवाई, 5000 अधिक तक्रारीचे फोन। ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आष्टा सांगली महामार्गावरची ऊस वाहतूक रात्रीपासून रोखून धरली, दत्त इंडिया कारखान्याच्या विभागीय कार्यालयालाही टाळं ठोकलं। देशभरामध्ये आज दिवाळी पाडव्याचा उत्साह, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पुण्यासह राज्यभरातील तरुणाई सज्ज, ठिकठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांचं आयोजन। धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या रेकॉर्ड ब्रेक सोनं खरेदीनंतर पाडव्याच्या दिवशी होणाऱ्या उलाढालीवर लक्ष, पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह। आज मध्य रेल्वेच्या 336 लोकल फेऱ्या कमी धावणार, मुख्य मार्गासह हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल फेऱ्या कमी, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। उत्तरकाशीतील बोगदा दुर्घटनेमध्ये 50 तासांपासून 40 कामगार अडकले, कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न, कामगारांशी संपर्क प्रस्थापित करण्यात यश। राज्यभरातल्या तापमानात घट होणार, हवामान विभागाचा अंदाज, 2 अंश सेल्सिअसनं तापमान कमी होण्याची शक्यता। उद्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वनडे विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना, भारत विरुद्ध न्यूझीलंड आपापसात भिडणार, तिकीटं मिळवण्यासाठी प्रेक्षकांची धडपड। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।